वय आहे, पण अजूनही फेसबुक असं दिसते. लाळ करा वाटते. बुढी आहे काय? बुढी आई आहे? गेली का बुढी? पण पोरण सून चांगले निघाले म्हणून एवढी कंडिशन चांगली आहे. पोरी पोरी आहेत ना, मग काय पाहावं लागते? पोरी सूनही पोरी सारखीच आहे. मुलगी आहे तुमची? काय बात आहे, भाग्यवान बापा. नाही तर कोण येले पोरीच नाही, ते दुर्दैवी माय बाप आहे. आणि पोरगी नसन तर नाराजी लावू दुःख नका करू. केसल वाड्या व्हायले आता एक लग्न लावलं ना, मी ऐकलं. काय बात आहे, पोरगी काय स्वतःचीच पाहिजे काय? बिछेन साहेब, शेजाऱ्याची पोरगी आपलीच असते. फक्त हे नजर चांगली पाहिजे. शिवाजी महाराजाची भगवान बुद्धाची नजर होती, सज्जनाची नजर होती, दुर्जनाची नजर होती. दारिद्र्य मंदिरी चोर चोरी चाहे तुने शिरले दारिद्र मंदिरी तिथे देवाच्या मालावर अपसुरत असूनही दुसऱ्याच्याच बाईवर लाईट मारते. म्हणून तुकोजी महाराज, गाडगे बाबा, तथागत भगवान बुद्ध, जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्योतिबा फुले, शहीद बिरसा मुंडा, आम्हाला ऐकावं लागते बाबा. अरे कीर्तन बदलण्याकरताय एवढी गर्दी, तर दोन चार पोरी नाचवल्या. ते कोणतं रे? झुमका वाली पोरा काय आहे? तुमच्या भंडारा जिल्ह्यात पोरी नाचवल्या एका गावात, गर्दी जमा करण्यासाठी काही करतात काही? त्या पोरी नाचवल्या देवळ्यानं त्याचे कपडे उतरवले. भंडारा जिल्ह्यातली पवनी ते लाखांदूर रोडवरची घटना आठवते? इतका अरे मी नाचवायबद्दल नाही म्हणत, ते गौतमी पाटील नाचते ना, मी वाईट नाही म्हणत, कलाय. आपल्या गरीबाची पोरगी नाचली तर हे हरामखोर टीका करतात, आणि यायची पोरगी नाचली की हिरोईन. जाऊ तिले हिरोईन म्हणतात, आणि आमची गरीबाची नाचली तर तिले नाची म्हणतात. कला आहे नाचणं, अंग प्रदर्शन करू नये. जेवण पोट्टे रणवतात, देवाच्या यात्रेत हे धिंगाने करतात. कोणता देव पावन रे? मी तर भीम जयंती कमिटीला धन्यवाद देतो. छोटस गाव आहे,
2 लाख रुपये भीम जयंती कमिटीचे शिल्लक आहेत भाऊ, पंचशील भीमदल बौद्ध युवक मंडळ, आणि अवघ्या गावाची मदत आहे, हिंदूची आहे बौद्धाची आहे, सर्वांचं सहकार्य आहे, हे असं गाव पाहिजे. आणि मग तुम्ही बोलले ना भीसेन दादा, मला पटलं मंदिर लागन ते एक कमी पण, पण त्या खताचा गंध रस्त्यावर नको आणू, छकमारी करायला. तू गावातला कार्यकर्ता आहे ना मेन, कार्यकर्त्यांनी घेतली नशा मग काय पाहता गावाची दुर्दशा, गावी झाला गुंडाचा तमाशा. म्हणून बाबासाहेब काय राजा, त्या बाबाचं काय वर्णन करावं बाबा, तुम्ही काठी घेतली हातात, पुरी जिंदगी चालली, आता तुमचं संविधान संपवण्यावर आले हे, आता पब्लिक जागा झाली पाहिजे, याईनं आरक्षण कॅन्सल केलं, बदनाम केलं फक्त, आता काय सांगाव. सदस्य लोक आले, सुरेश कोचे, पवन भाऊ राऊत, दुपट सोळा ना, अनमोल नंदक नंदेश्वर, बरंय गुरुपाल नंदेश्वर, चला आपल्या पार्टीचा दिसते, चला ना हमे नाम गुरु मिथुन भाऊ भाईसारे रांबुळकर, रणजित राऊत, ईश्वर वाघ मारे कधी मच्छर नाही मारले रे बाबा, गुड्डू राऊत, अश्विन भाऊ जांभुळकर, जितेंद्र भाईसारे, शेषराव पडोले, आशिष वालोदे, हवे न उडून राहिले भाईसारे दिने, भूषण भाऊ जांभुळकर, कपिल दादा राऊत, राहुल भाऊ राऊत, राजेश कोचे, राजेश पुणे कोचे, संजीत राऊत, तथा बुद्धशील जांभुळकर, विशाल खंडारे, मयूर वाघ मारे, अरे पवन भाऊ ना खरच सोडाव, काय सोडाव, दुपट सोडाव, मस्त मंडळ आहे भाऊ, 2 लाख जमा आहे द्यायचे, सर्व जणांना 500 रुपये वर्षातून 1 वेळा देतात, मग 1-1 हजार 25 हजार जमा केले, ज्याला गरज असली तो पैसे घेते, इंटरेस्ट देते, मग ते जमा करतात, बँकेले कायले मोठं करतात, तुम्ही मोठे व्हा, आणि या गावाचा आदर्श घ्या, पंचशील भीमदल बौद्ध युवक मंडळ, असं करा कार्यक्रम, गावातल्या सर्व धर्माचे लोक मदत आहे, पोवा म्हणजे पवाराची आहे, येशीची आहे, आदिवासीची आहे, ढिवराची आहे, लोहारची आहे, कुणबी भाऊची आहे, धोबी भाऊची आहे, सर्वेची मदत आहे, गावातल्याची आहे, बाहेर गाववाल्याची आहे, म्हणून ते एवढा कार्यक्रम, त्याला पाणी येऊनच राहील तर, आती रही हवा भरी दुनिया में जोर की, अरे संकट येणार कामना त्याने किशोर की, अवधार धरेंगे सबका भला करो, भगवान बुद्धाचा मंत्र आहे, त्याच्याकडे मोबाईल आहे त्यानं आज मला फेसबुक पेज शेअर करा, तुम्ही शेअर करा, सत्यपाल महाराज फेसबुक पेज शेअर केल्यानं मला पैसे भेटत नाही, तुमचा गैरसमज काढा, जसा शाली बाबतीत गैरसमज केला होता कोण की या दररोजच्या इतक्या शाला काय करते, मला मालूम आहे उभ्या उभ्या माझी बायको गेली, 2.5 लाख रुपये निघाले तिचे, माझ्या खिशातले काढत जायचे की हा नंगचोट काहीच राहू देत नाही, वाटत राहते दररोज 10 साळ्या वाटतो मी, मला काही कमी नाही, भिकारचोट माणूस, माझी चप्पल पाहणं 100 रुपयाच्या वर असेल तर हारीन मी,
माय काही काही आतापर्यंत कपडे मी चिंदी बाजारातलेच घालो, काय करू लागते? फाटके घातले गाडगे बाबा ना तरी गाडगे बाबाची इज्जत आहे मेल्यावर. कपड्या लत्त्याले किंमत नाही. सोनं घालून चिंद्या विकू नका, चिंद्या घालून सोनं विका, किंमत मिळवायची. माझ्या भीम बाबानं नोटा नाही कमावले. अरे आज तुम्ही पाया ग्रामपंचायत मेंबर आहे, कोणाची ताकद आहे? कोण्या देवाची ताकद आहे? देवाची कृपा. पागलपणा नका करू. सरपंच पदावर रनिंग बाई आहे तुमच्या गावात सरपंच. माझी सरपंचही बाईच, ग्रामपंचायत मेंबरही बाईच. त्या केसलवाड्याच्या सरपंच ताई आहेत. माझं कीर्तन त्या ताईनं किती वर्षाच्या होत्या ताई तुम्ही? भीषण मॅडम किती वय असेल तुमचं माझं कीर्तन ऐकलं? ह्या ताई 4 वर्षाच्या होत्या भीषण साहेब तेव्हा मला कीर्तन ऐकलं. आज त्या केसलवाड्याच्या सरपंचाय नवराही चांगला आहे. चांगला म्हणजे दिशाले नाही किंवा हँडसेट चांगला नाही ते नाही म्हणत. ज्याची नीती गावाविषयी आहे की मी गरीब होतो, माय कलेनं मी जगलो, मेहनत घेतली, जास्त पैशाच्या मागं लागले नाही, लोकांचंही काम करतात आणि स्वतःही जगतात, याले म्हणते जीवन जगणं. माझ्या भीमानं तेच काम केलं, नोटा नाही जमवल्या. अरे बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा काय न मरण पावला, पण यायले लाजा नाहीत ना? शरम वाटायला पाहिजे ना? बाबासाहेबाचं संविधान नष्ट करायला लावले लागले हे लोक, फक्त हे वरून नाव घेतात बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो. आणि तिकडे संविधानाले बारीक बारीक छळणं चालू आहे. आरक्षण काढलं म्हणजे काय? जागतिकरण, खाजगीकरण, उधारीकरण म्हणजे बाबासाहेबाले संपवण्याचा कार्यक्रम आहे ना. आपले नेते म्हणते हात लावला तर हात छाटून टाकेन, हातच लावत नाही तरी मायनस. तुम्हाला मायनस करायचं आहे, तुम्हाला मारायचं काम नाही. एखादी चांगली बाई तुमच्या माग लावून द्या, बाईच्या लफड्यात तुमचं चरित्र हनन करा, ऑटोमॅटिकच तुम्ही मरता. हे असं षडयंत्र चालू आहे. मला चाकू मारले, मी रक्तबंबाळ झालो. आणि मारले कोण? भीम जयंतीत बुद्धाच्याच पोरानं मारले. आणि कार्यक्रम मला वाचवणारे कोण? बुद्धाचेच लेकर. हे आपलाच माणूस फितूर करतात जे आता राजकारणात चालू आहे. आता राजकारणात कच चालू आहे चालला. विकल्या जाऊन राहिले. अरे तुमचा जिल्हा भाग्यवान आहे. भाग्यवान कायचा? दलिंदर आहे. बाबासाहेब आंबेडकराले पाळलं तुम्ही, इतके बुवारे लोक अजूनही लक्षात येत नाही. म्हणून 14 एप्रिल जयंती आली ती माझी यासाठी आहे. म्हणून आजचा कार्यक्रम तुमच्या मोबाईलवर शेअर करा. भारताचे रत्न अमरावतीचा बुद्ध विहारातला कार्यक्रम कोणती तारीख होती ड्रायव्हर साहेब? 10 मार्चचा कार्यक्रम एका महिन्यात 18 लाख लोकांना ऐकला, तुम्ही पाहून घ्या. म्हणून तुमच्या बहिणीच्या पाया पडतो, तुझ्याकडे मोबाईल असेल तर फक्त वापर नको करू. हॅलो कुठं आहोत तुम्ही? असे काहून उड्या मारता जितेंद्रजी? ओ पवन भाऊ, आज त्याच्या बायकोनं पोहे मस्त केले. जेवण कोणाच्या घरी आहे माझ? बोला. पवन भाऊच्याच घरी. पवन भाऊ तुमच्या बायकोले आवाज द्या बर. येव बाई, नाव सांगा. पवन दादा, तुमची करिश्मा आली का पहा बर. जय श्री ताई पवन राऊत. या मॅडम, या ताई. फक्त मेहनत करायलेच तू आहे.
आणि मग सत्कार करायले पवन भाऊ या मुळे तर पवन भाऊची किंमत आहे. ज्योतिबा सावित्री रात्री नाही तर काही काही कार्य करते फक्त चोपलेपणा करते नेट लावूच देत नाही. पण रात्री जे मायबाप जीव घालतात ते रात्री मला 2 वाजता खाऊ घातलं रातच्या कीर्तनात. धन्यवाद ताई साहेब. पवन दादा टाका तिकडे तिकडे दोघे जण तिकडे पा. जय श्री ताई तिकडे पा. कॅमेऱ्यात दिसले पाहिजे. लग्नात हार घातला होता ना पवन भाऊ ना आता डबल दाखवू द्या. हा द्या द्या द्या. स्वयंवर झाले शीते लोक अवघे बदमाश नाही पण जे बदमाश असतील त्यांना सावधान व्हा. कोण्या बाईवर वाईट नजर टाकली कुत्र्या की नरकात जाची त्याले. महाराज लोक जेल मध्ये आहेत या बाईच्याच प्रकरणात आणि बाया मरतात जशा पाहायला गेले. महाराज महाराज बाया लागू द्या महाराज. अरे नो टच नो स्क्रीन टच नो बॉडी टच. 2 महाराज जेल मध्ये याले कारण काय मालूम आहे भीमा. अरे भीमा तुझ्या मुळे सत्यपाल जवळी बाबासाहेब काळी घेऊन आहे. बाबा पायदा सत्यपाल पुढे त्यानं गलती केली की तुम्ही हाणला गाडगे बाबाच्या पाया लागत ना तर गाडगे बाबा काळी मारत. मी गाडगे बाबा तुकडोजी महाराज तुकारामाचा उपासक मी पाया नाही लागू देत. बायाले नाही ना माणसाला नाही तर तुमच्या भंडाऱ्या जिल्ह्यात तर इतकं बेकार काम आहे बाया पाय धुता आणि एकूण तीर्थ पेते. आता त्याच्या अंग धुयाचं गुगुदाडीचा पाय चपलीतला पाय काढते तू तीर्थ पियत कधी अक्कली नू. अव डॉक्टरी नो है कलेक्टर होय तहसीलदार होय SDO होय दुनिया इज्जत करीन त्याचे काय पाय धरत. सांगते तेवढा आहे का आणि आपल्याला वाटलं तर फरक पाळाव नाही तर ना पाळाव पण पाय लागायचं काय काम. काही काही गावात तर बायका त्या महाराजचं अंग धुते दलिंदराचं आणि अंग धुतल्यावर त्याच तीर्थ जमा करते. इतके बुवारे लोक आहेत आणि ते तीर्थ बाया पेते माणसं पेते. आणि समजा तो महाराज अंग धुता धुता मुतला अशावर नका नेऊ. खोटा आहे का सांगा. आणि ते मूत पेता काय तुम्ही. अरे त्याच्यापेक्षा स्वतःच मूत प्या. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना पेत होते शिवांबू. दारू नाही काका मूत. दारू पेक्षा मूत पुरलं चांगली तब्येत राहते ना. मी बोलतो गॅरंटीने एवढं मोठं पुस्तक आहे शिवांबूच. मूत पेणं चांगलं पण दारू पेणं वाईट. 50 ग्रॅम मारू तो रस्ता भुली जाय और 100 ग्रॅम मारू नाली में गिर जाए पूरी शीशी मारू तो लाता खा जाए पूरा लाता खा जाए मरुण बाबू पाई कुकू वाजवा लाता खा जाए पूरा लाता खा जाए तुमचे माय बाप लाखनीच्या बाजारात एक मा
कोणी पेतच नाही, अत्यंत निर्व्यसनी लोक आहेत मला खात्री. नवरा बायको जिवंत राहिले पाहिजे, बायको गेल्यावर काही खरं नाही रे. नवरा गेला त्याच्या जीवनात वनवास आहे बाबू. मला मालूम आहे. भात गुलीच्या खेळा मजली, दोघही पैकी एक जाण म्हणजे दुःख आहे आणि म्हातारपणात होऊ नये. दारू तंबाखू लग्नामध्ये मस्ती करू नका, फटाके फोडू नका. एका फटाक्यात एका गरीबाच्या लेकराच अंग झाकल्या जाते रे बाबा. माजू नका, माजू नका. फटाके खोनासाठी फोडता? मले देवाची पूजा करे महिमा आहे, धार्मिक होती. तांदूळ नव्हते सापडत देवाजलेला आयसाठी, तर मग मी आयडिया कशी करू? गरीबाच्या लेख राहिले, अक्कल राहते. ज्याच्या बापानं जास्त कमवून ठेवलं त्याचे पोरोपोरी मस्तात. हे जे लफडेबाज पोरोपोरी पाहतो ना आपण, हे ज्याच्या बापानं हरामाच जमवलं त्याच्या पोरी व्यभिचारी पैदा होतात आणि त्याचं पोट हरामखोरच पैदा होईल. आणि मरीन कुत्र्याची मौत. नाव सांगू काय भंडारा जिल्ह्यातले? नाव नाही घेत, उद्या जेलमध्ये जाईल. नाही सांगा, तुम्हाला काय सांगा? मग माझ्यासाठी मेणबत्त्या घेऊन पोलीस स्टेशनले जाल लाखणीले. सत्यपाल महाराजाच्या मारेकऱ्याचा शोध लागलाच पाहिजे. अरे नरेंद्र दाभोळकरानं काय गुन्हा केला? त्याले गोळ्या मारल्या, काय गुन्हा केला? अंधश्रद्धा ठेवू नका. जुन्या रुड्या काळा, बुवा बाजीच्या मागं लागू नका असा सांगणारा मारला. बाबासाहेबाले काय कमी त्रास दिला या चोट्ठ्याईन? वर्गात अवघ्याच्या शेवटी मागा मारले पाणी नव्हते पिऊ देत, आणि आता इलेक्शन आलं की अरे कुठं गेला मांग, कुठं गेला महार, कुठं गेला आदिवासी? आता छकमारी करून त्याच्या झोपडी जोड जाता. आमच्याकडे पायजा. एका नेत्यानं एका म्हातारीले म्हटलं, आजी माकडे पाहिजो म्हणे उभाऱ्या खानीच्या. एवढं मोठं मा वय गेलं पण म्या कोणाकडे एवढं नाही लाईन मारली. तू म्हातारपणात मले म्हणत माकडे पाहिजो? माल चारित्र हनन करत बाबू. मत माग. आता पाहना इलेक्शनची सुरुवात आहे 24 ची. आता जातीय दंगले सुरू झाले. हिंदू मुसलमान बौद्ध हिंदू म्हणजे भडकून द्या. फालतू गोष्टीवर चर्चा चालू आहे टीव्हीवर, काही काम आहे का? अवे गॅसचा भाव 1100 वर गेला, तुले लाजच नाही? कापूस आमचा शेतकऱ्याचा 8000 वर आला, मागच्या वर्षी 13000, या वर्षी 8000. तुमच्या धानाचंही काय खरं आहे? कठीण आहे शेतकरी. पाहा ना तुमच्या गावातली प्रगती पाहिली मी. झोपड्या ते घरकुलच्यानं जमलं, बायकोचं मंगळसूत्र गोळगोळ बोलून तिच्याजवळचे पैसे, मामुली घराचे दरवाजे झाले. नाही तर काय पोझिशन आहे सांगा बर? कुछ भी नाही, कारण इकडे महागाई वाळून राहिली. आता मी तांदुळाचं कट्ट आणलं 30 किलोच, 50 रुपयानं तर जय श्रीराम आणले मी. जय श्रीराम 50 रुपये किलो. उत्पन्न काय? भ्रष्टाचारी लोक मांग. एक आमचे सरपंच आहे, माजी सरपंच बुद्धनगरचे, करोडो रुपयाचा भ्रष्टाचार काढला. गव्हर्नमेंटनं धान खरेदी केलं आणि या दलिंदराईनं गव्हर्नमेंटले तांदूळ दिलेच नाही, घेतले खाऊन.
मग माहितीच्या अधिकारात टाकलं आपल्या सरपंच रोशन भाऊ बडवलेन, आणि सर्वे फाळून टाकले की यायच्या इस्टेटा जप्त खरं. बाबासाहेबाचा कायदा आहे. अरे सत्यपाल शिंप्याचा आहे, तुकाराम महाराज कुंब्याचे होते, तुकारामाचे अभंग कोण बुळवले पाण्यात बोललं मातीत घातलं, पण तुकाराम महाराज आले कुंब्याले वाचवणारा तेली पैदा झाला. संत जगनाळे बाबा त्यानं पुन्हा अभंग लिहिले, तेली प्लस कुंबी इजिकल टू मी नामदेव महाराज. नामदेव महाराजाचा वंशधाव शिंपी आहो मी. तुमच्यात गोरोबा कुंभार आहे, सेना महाराज आहेत, शिवाजी महाराजाचे अंगरक्षक 18 पगड जातीचे होते बाबू. सत्यपाल 8-9 खंजेरे वाजवते म्हणजे काय, मी मिळवतो. खंजेरी महत्वाची नाही, खंजेऱ्या तर वाजवतो तुम्ही, पण खंजेरी महत्वाची नाही, प्रबोधन महत्वाचं आहे. आणि यासाठी माझी तळमळ आहे. अरे नाही तर हिंदूचं कीर्तन, आणि बुद्धही न ठेवलं, हा पहिला महाराज आहे हिंदूचा. आणि सत्यपाल महाराज पाल पॅटर्न, संदीप पाल, तुषार, सूर्यवंशी 50 पाल तयार आहेत. बौद्धाचे लोक आम्हाला बोलवतात, कौन आम्ही हे कीर्तन करतो ना की भीमा तुझ्या मताचे जरी 5 लोक असते. हा तुकडोजी महाराजाचा संदेश वामनदादा कर्णकांचं गाणं आहे. एकत्रित आले हे तर वातावरण खराब आहे, नाही तर त्या शेवटच्या लाईट पर्यंत लोक असते. मला घडवलं तुम्ही मायबापान, नाही तर बायको मेल्यावर माणूस जिवंत राहते का? मी 2 वेळा आत्महत्या करावं वाटे. मग मले तुकडोजी महाराजचं भजन आलं मा डोक्यात, मानवा का चिंता, अरे का चिंता करता, कोणही चिंता करू नका. मी त्या दिवसपासून चिंता सोडली, माझी बायको मेली ना, मी त्या दिवशी मेलो, संपलो. नोटा जमा करायच्या नाही, जगायचं तर लोका करता. आता मला फेसबुक पावर किती फ्रेश आहो. मा पोरगा म्हणे, बाबा माझा मुलगा डॉक्टर आहे, म्हणे बाबा कार्यक्रम कमी करा ना, आजचा 29वा कार्यक्रम आहे लगातार. 29 दिवसापासून मी 5 दिवसाच्या अगोदर तुमच्या गावाच्या बाजून होतो. मग गेलो नांदेड, औरंगाबाद, आणि असा फिरून अजून आलो परसोळीत. 2 परसोळीत कार्यक्रम झाले माही या 8 दिवसात. एक तिकडची परसोळी साकोली जवळची, हे परसोळी. माझ्या माय बापू तुमचं प्रेम आहे, इतके मोठे लोक. बरं, मी काही सोंगाळ्या महाराज नाही, मी काही तपलेल्या ताव्यावर बसत नाही. महाराष्ट्रात नवीन नवीन महाराज पैदा होऊन राहिले. एक जण गरम ताव्यावर बसला आणि खालून लावला जा, आता त्याची शकल्या गेली. अशा घाणेरड्या शिव्या दिल्या त्यानं, मले तुम्हाला सांगताही नाही येत. आता जाळ कुठे सोडते काय माणसाला, सोडत नाही ना. मग त्यानं जास्त जाळ लावला. तुम्ही पेटवाना विसतो, जर मी नाही चाललो तर 5 चपला मारा मले, 5 लाख रुपये हरतो. तुम्ही पेटवान, मी चालतो. आयडिया आहे ना बाया हो, तुम्हाला वाटते महाराज चमत्कारच करते. काही काही बाया तर म्हणते महाराज लेकरच देतात. लेकर कसं काय देईन महाराज,
हो मठा मठात राहा लागीन चार पाच दिवस होतातच लेकर विठ्ठला तू वेडा।